नमस्कार माझ्या बालवाडीच्या मित्रांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसोनी टार्गेट अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांचं ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. टॉपिक आहे रिव्हिजन कशी करायची. हो, रिव्हिजन कशी करायची. रिव्हिजन तुमच्या या पूर्ण अकरावी बारावीच्या जर्नीचा सर्वात महत्वाचा जो भाग असतो तो असतो रिव्हिजन. बिना रिव्हिजनचं तुमचं कल्याणच कल्याण होणार आहे. पण ह्या रिव्हिजन करताना अनेकदा मुलांना अडचण येत आहे. अनेकदा मुलं अभ्यास पहिल्यांदा करताना एकदम चांगला करतात पण रिव्हिजन नाही करत, एकदम खराब रिजल्ट येतो. हा आपल्याला जर आपल्याला ही चूक सुधारायची असेल काय करायला पाहिजे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वात पहिले तुम्ही जर एखादा टॉपिक स्टार्ट करताय मित्रांनो, पॅटर्न ऑफ लर्निंग किंवा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन लक्षात ठेवा. तुम्ही कसं एखादा चॅप्टर स्टार्ट कराल, पहिले त्याचे एमसीक्यूज बघून घ्या. तुम्हाला आन्सर येऊ ना येऊ पण पहिले एकदा त्याच्या एमसीक्यूज वर नजर फिरवा. एकदा एमसीक्यू झाले ऍटलीस्ट नजर फिरवा. तुम्हाला आन्सर येऊ ना येऊ काही फरक पडणार नाही. एमसीक्यू झाले की मग त्या चॅप्टरची थेरी वाचा. एमसीक्यू झाले की मग त्या चॅप्टरची थेरी वाचा. आणि ती थेरी झाल्यावर परत एमसीक्यू वाचा. थेरी झाल्यावर परत एमसीक्यू वाचा. असं का बरं, डायरेक्टली थेरी तू एमसीक्यू केलं असतं ना. हे उलट का बरं सांगतोय मी. उलटा सांगण्याचं रिझन हे की जेव्हा आपण एमसीक्यूज पहिले बघतो आपल्या डोक्यामध्ये फिट होतो, अरे या टॉपिकवर क्वेश्चन आलेला आहे. मग जेव्हा आपण थेरी वाचू आपण लक्ष देऊन तो टॉपिक वाचूयात. कारण आपल्याला माहिती आहे या टॉपिकवर 2024 मध्ये 2022 मध्ये नीट मध्ये सीईटी मध्ये जेई मध्ये क्वेश्चन आलेला आहे. आपण ती थेरी नीट वाचूयात आणि मग फायनली परत जेव्हा एमसीक्यूज करू आपलं चुकणार नाही. आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल जर तुम्ही एमसीक्यू थेरी एमसीक्यू हा पॅटर्न फॉलो केला. तर लक्षात ठेवा, ऑलवेज स्टार्ट विथ एमसीक्यूज, देन रीड थेरी, अगेन सॉल्व एमसीक्यूज. हे झालं की मग तुम्ही समजू शकता तुमचा चॅप्टर संपला. आता इथून पुढे एक चॅप्टर संपला की काय करायचं, रिव्हिजन कशी करायची. काही काही असतं ना टॉपर लोक 150 बोलतात मी एक बुक 5 वाचली 10 वाचली. खरंच वाचता का असे एक एक करून? नाही. तुम्हाला तो पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे की एक बुक 5 वाचली, एक चॅप्टर 5 वाचलं याचा अर्थ काय, कधी होणार आहे? तुम्हाला काय वाटल, 1 ते 15 पहिले सगळे चॅप्टर वाचा मग परत 1 ते 15 वाचा, असं होणार आहे का? शक्य नाही. आपटून जाल तुम्ही, काहीच होणार नाही. तुम्हाला जर प्रत्येक चॅप्टर 2, 3, 4 वाचायचं असेल तर त्याच्यासाठी बेस्ट उपाय काय, पहिला चॅप्टर करा त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर करा. पहिला चॅप्टर त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर, मग थर्ड चॅप्टर जेव्हा तुम्ही कराल, मग थर्ड चॅप्टर जेव्हा तुम्ही कराल त्याच्यासोबत फर्स्ट चॅप्टर रिवाईज करा. त्याच्यासोबत कोणता चॅप्टर रिवाईज करा, फर्स्ट. मग तुम्ही फोर्थ चॅप्टर जेव्हा कराल तेव्हा तुम्ही सेकंड चॅप्टर रिवाईज करून घ्या. तेव्हा तुम्ही कोणता चॅप्टर रिवाईज कराल, सेकंड चॅप्टर. मग तुम्ही फिफ्थ चॅप्टर जेव्हा कराल तर तुम्ही थर्ड चॅप्टर रिवाईज करून घ्या. असं करता करता ऍट द एंड ऑफ द सेशन जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट होईल प्रत्येक चॅप्टर किमान 2-3 तुमचं झालेलं राहील. याला बोलतं 2-3 एखादी बुक वाचणं. असं नाही की एकदा वाचली मग परत सुरुवातीपासून स्टार्ट करा, काहीच आठवणार नाही. कारण असं करता करता तुम्ही 5 चॅप्टरला याल ना, तुम्हाला पहिला चॅप्टरच आठवणार नाही. म्हणून पहिला, दुसरा, तिसरा, तिसऱ्याच्या सोबत पहिला, असे ऑड नंबर मध्ये तुम्ही करू शकता. चौथ्यासोबत दुसरा, 5 तिसरा, हा पॅटर्नच फॉलो करा. तुमची बुक जास्तीत जास्त वेळेस रिवाईज होणार आहे. हे सगळं करत असताना ह्या पॉइंटला मी व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतोय, आज ऑगस्ट एंड आहे, सप्टेंबर पर्यंत व्हिडिओ तुमच्या हातात राहील. सप्टेंबर पासून जो तुम्हाला कंपल्सरी कार्य करायचंय तो आहे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आता तुम्हाला 2024 पासून स्टार्ट करायचे. तुमची जी पण टार्गेट एक्झाम असणार आहे, नीट असेल, जेई असेल किंवा सीईटी असेल, 2024 पेपर स्टार्ट करा. फिजिक्स केम मॅथ्स किंवा फिजिक्स केम बायोलॉजी, जी पण तुमची एक्झाम असेल वाली ती एक्झाम तुम्ही टार्गेट करा. 2024 पेपर करा. 10 एक क्वेश्चन पेपर झाला पाहिजे. 10 एक क्वेश्चन पेपर झाला पाहिजे म्हणजे 1 ते 10 सप्टेंबर 2024 पेपर संपल. 11 ते 20 सप्टेंबर 2023, 21 ते 30 सप्टेंबर 2022. त्याच्यानंतर मी 10 ब्रेक दिला इनकेस मध्ये गणपती येत आहे, काही प्रॉब्लेम आले, तुम्ही नाही फॉलो करू शकले म्हणून 10 सोडून दिले मी. मग स्टार्ट केले 11 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2021, 21 ते 30 ऑक्टोबर 2020. त्याच्यानंतर 1 ते 10 नोव्हेंबर 2019, 11 नोव्हेंबर माझा हॅपी बर्थडे वर्ग विश करा मला, 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2018, 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017, 1 ते 10 डिसेंबर 2016 आणि 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर जेव्हा आपली
एमसीक्यूची तयारी थांबवायची आहे, बोर्डकडे शिफ्ट व्हायचंय, तोपर्यंत 2015 क्वेश्चन पेपर तुमचा झालेला पाहिजे. जितक्या इमानदारीने तुम्ही हा पॅटर्न फॉलो कराल, लिहून ठेवा, जेव्हा तुम्ही डिसेंबरमध्ये एमसीक्यूचा अभ्यास थांबवाल, तुम्ही नीटसाठी, जेईसाठी किंवा सीईटीसाठी पूर्णपणे रेडी राहाल, जर तुम्ही हा पॅटर्न सिन्सिअरली फॉलो केला तर. इनकेस एखादी वीक मिस झाली, आपण आजारी पडलो, कॉलेजची एक्झाम आहे, तर जास्तीत जास्त एक किंवा दोन क्वेश्चन पेपरवर फरक पडायला पाहिजे, पण तुम्हाला ऍटलीस्ट 2017 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर्स करायचेच आहे. याला काही तोडगा नाही, याला काही पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला 2024 ते ऍटलीस्ट 2017, आयडियली 2015 पर्यंत, पण ऍटलीस्ट 2017 पर्यंत तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर करून ठेवायचे. क्वेश्चन पेपर करताना आता जो मेन पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की कसं करायचं, काय करायचंय, ते लक्षात ठेवाल. पहिले तुम्ही 1 ते 10 क्वेश्चन करून ठेवाल. 1 ते 10 क्वेश्चन झाले की मग 11 ते 20 क्वेश्चन कराल. 11 ते 20 क्वेश्चन करता करता सोबत 1 ते 10 क्वेश्चन रिवाइज कराल. मग 21 ते 30 क्वेश्चन कराल, त्याच्यासोबत 11 ते 20 क्वेश्चन रिवाइज करून घ्याल. म्हणजे 10 क्वेश्चन करायचे, त्याच्या पुढचे 10 क्वेश्चन करता करता पहिले 10 रिवाइज करून घ्यायचे. तिथून पुढे मग तुम्ही 31 ते 40 क्वेश्चन कराल, याच्यासोबत वर्षवाले 21 ते 30 क्वेश्चन तुम्ही रिवाइज करून घ्याल. असं करता करता एकच क्वेश्चन पेपर पहिल्यांदाच करताना तुम्ही 2 किंवा 3 वाचून ठेवाल. याच्या थ्रू तुमची मॅक्सिमम कमीत कमी टाइम मध्ये एफिशियन्सी वाढेल, तुमचा अभ्यासाची क्षमता वाढणार आहे जर तुम्ही हा पॅटर्न फॉलो केला तर. मित्रांनो, रिव्हिजन तुमच्या जर्नीचा सर्वात महत्वपूर्ण भाग असणार आहे. मी सुरुवातीला सांगितले, रिव्हिजन प्रॉपर करा, तितकंच वाचा जे शेवटी बोर्ड नंतर रिवाइज होणार आहे. आज तुम्ही 500 MCQ एका टॉपिकवर सॉल्व्ह केले, बोर्ड एक्झाम्स नंतर तुम्ही रिवाइज नाही करू शकले ना, तर दादू ना तू आइन्स्टाईन आहे, ना तू न्यूटन आहे, ना तू मेंडल आहे, ना तू डार्विन आहे. तुमची मेमरी कमीच आहे, आपली मेमरी कमीच आहे, हे लक्षात ठेवा. गोष्टी घडी घडी रिवाइज करायला लागल. मुलं खूप दबलत, सर आठवतच नाही, सर वाचलं होतं. अरे एक लक्षात ठेवा, वाचणं आणि पाठांतर करण्यात फरक आहे. ज्या मी बोलतोय तुम्हाला हे सगळं करायचंय, तर मार्क माय वर्ड्स, तुम्हाला हे सगळं पाठांतर करायचंय. पाठांतर आठवतं ना, ABCD आपण पाठ केलंय, वाचलं नाहीये. तर सेम तुम्हाला सगळे क्वेश्चन पाठ करायचे, हे लक्षात ठेवा, तरच शेवटी रिझल्ट येणार आहे. हे बोलून मी इथेच थांबतो. तुम्हाला पुन्हा भेटेल एका नवीन पार्ट मध्ये. एमसीक्यूज कसे करायचे हा पण एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी मी केलेला आहे, तो पण एकदा बघा आणि लागून जा तयारीला. इथेच थांबतो. बाय बाय, सी यू, टेक केअर, बेस्ट ऑफ लक, काळजी घ्या.